जागृती न्यूज को सब्सक्राइब करें। जय भारत। मी रोशनी, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सामाजिक घडामोडी। आमच्या सोबत आता दलित युवक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे सर आहेत। बगाडे साहेब, आपण दलित युवक आंदोलनाच्या वतीने वंचित बहुजन आघाडी सहभागासाठी मातंग समाज सत्ता संपादनाचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि ह्या हा मेळावा आपण पुण्यामध्ये घेता, हा मेळावा घेण्यापाठीमागचा आपला उद्देश काय आहे? या देशात आज महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही जे सरकार आहेत, तर हे दोन्ही सरकार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। हे सरकार सत्तेवर आल्यापासून हे संविधान बदलणं हा त्यांचा मुख्य हेतू राहिलेला आहे। त्याच्यामुळे जर संविधानच बदललं तर या देशातली लोकशाही मोडीत निघल, आणि या देशातली लोकशाही मोडीत निघाली तर पुन्हा एकदा या देशातल्या शोषित वंचितांना, जसं पूर्वी भारतीय संविधान लागू होण्यापूर्वी जी परिस्थिती होती दलित शोषित वंचितांना, हे गळ्यामध्ये त्यांच्या मडकं होता आणि पाठीशी झाडू होता, तर तशी परिस्थिती तयार होईल की काय नव्यानं नव्या स्वरूपामध्ये, अशा आमच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांना भीती आहे। म्हणून आज देशात सर्व शोषित वंचितांच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झालेला आहे की, आणि अस्तित्वाचा प्रश्न तयार होऊन जे भारतीय संविधान बदलू इच्छित आहेत आणि या देशामध्ये फॅसिस्ट विचार लादू इच्छित आहेत, तर सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा की त्यांच्या सत्तेला विरोध करणं आणि त्यांना सत्तेतून घालवणं हा आमचा पहिला हेतू आहे। आणि दुसरा हेतू जो आहे की महाराष्ट्रातलं आजपर्यंत आपण बघतो की मागच्या 70 वर्षापासून महाराष्ट्रातली सत्ता असो किंवा देशातली सत्ता असो, की त्या त्या राज्यातली जी प्रभुत्वशाली जात असेल त्या त्या राज्यातल्या प्रभुत्वशाली जातीने सत्तेचा पूर्णपणे लाभ हा त्यांनीच घेतला, आणि ज्या काही शोषित वंचित जाती असतील त्या शोषित वंचित जातींना आम्ही सर्व प्रकारचं सत्तेचा लाभ देतो असा एक फक्त आभास तयार केला, आणि त्या शोषित वंचित जातीतल्या फक्त प्रतिनिधी स्वरूपात काही व्यक्तींना त्या सत्तेचा लाभ झाला। त्याच्यामुळे आपण 70 वर्षात पाहतो की ज्या शोषित वंचित जातींमधल्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्या आजही सत्तेच्या लाभापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या दिसतात आपल्याला। म्हणून मग आम्हाला प्रश्न पडतो की आजपर्यंत जे सत्तेवर असणारे आहेत किंवा विरोधी असतील, या दोघांनीही सगळ्या शोषित वंचित जातींना या सगळ्या सर्व प्रकारच्या लाभापासून वंचित ठेवलं। म्हणून महाराष्ट्रातला जो मातंग समाज आहे, तो महाराष्ट्रातला मातंग समाज हा अनुसूचित जाती संख्येने दुसऱ्या क्रमांकावरती आहे, परंतु 70 वर्षात कोणत्याही प्रकारचा मूलभूत बदल मातंग समाजात झालेला नाही, आणि सर्व सत्ताधाऱ्यांनी मातंग समाजाला आजपर्यंत गृहीत धरलं, आणि गृहीत धरल्यामुळे जी काही धोरणं असतात शासनाच्या वतीने ठरवण्याच्या असतात त्या सगळ्या प्रकारच्या धोरणांमध्ये मातंग समाजाच्या बद्दल कोणत्याही प्रकारचा ठोस उपाययोजना केली नाही, त्यामुळे मातंग समाज आजही स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही सर्व क्षेत्रात उपेक्षित राहिलेला आहे। आणि म्हणून असं कधीतरी समाजाने निर्णय घेणं अपेक्षित आहे की सगळे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, आमच्या बाबत आजपर्यंत फसवणूक करत आलेले आहेत मातंग समाजा बाबतीत। म्हणून आज जो महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा जो एक नवीन राजकीय पर्याय उभा राहिलेला आहे, तर आम्हाला आशा आहे की अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जो राजकीय पर्याय उभा राहिलेला आहे, तर तो राजकीय पर्याय आजपर्यंत सत्तेपासून उपेक्षित वंचित राहिलेल्या सर्वांचा हा राजकीय पर्याय होऊ शकतो, आणि ह्या राजकीय पर्याय झाल्यानंतर ह्या राजकीय पर्यायाच्या मार्फत आजपर्यंत वंचित राहिलेल्या सर्वांना राजकीय सत्तेचं लाभाचं वाटप हे होऊ शकतं। त्यामुळे आम्ही दलित युवक आंदोलनाच्या मार्फत असा निर्णय घेतला की आपण वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर गेलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आजचा जो मातंग युवक आहे तो जास्तीत जास्त आरएसएस मध्ये सहभागी झालेला दिसतो आपल्याला, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? बाबासाहेबांच्या बरोबर मातंग समाज त्यांच्या चळवळीच्या कार्यामध्ये सहभागी होता बऱ्यापैकी, जास्त प्रमाणात होता असं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण का भारतीय समाज व्यवस्था जी आहे तर ती एवढी गुंतागुंतीची आहे की ती सहसा जात्यांच्या दिशेने तेवढ्या मोठ्या प्रमाणात जलद गतीने व्यवहार होताना आपल्याला दिसत नाहीत। म्हणून बाबासाहेबांनी मातंग परिषदा घेतल्या आणि मातंग परिषदा घेऊन हा समूह या परिवर्तनवादी चळवळीशी जोडला गेला पाहिजे यासाठी प्रयत्न केले, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात मातंग समूह त्या प्रक्रियेशी जोडला गेलेला नाही।
प्रतिनिधी स्वरूपामध्ये काही व्यक्ती जोडल्या गेल्या आणि त्यानंतर आज आपण पाहतो की तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे की आरएसएसशी मातंग समूह जोडलेला दिसतो आपल्याला. तर कसं आहे की आरएसएस आणि बीजेपी या सगळ्या जातीय संघर्ष कल याबद्दल अत्यंत बारकाईने पाहणी करून त्यांची धोरणं ठरवतात. की ज्यावेळेस बौद्ध समूह हा संख्येने संघ बीजेपीच्या विरोधामध्ये उभा राहतो, इथल्या व्यवस्थेच्या विरोधात उभा राहतो, त्यावेळेस ह्या समूहाला काउंटर करण्यासाठी त्यांच्या जवळचा समूह कोणता आहे, तर मातंग समूह आहे की तो बऱ्यापैकी संख्येने बरोबरीचा असणार आहे. म्हणून मग संघाने जाणीवपूर्वक अनेक वर्षापासून सातत्य ठेवून मातंग समूहामध्ये मातंग तरुणांमध्ये काम केलेलं आहे आणि काम करताना आपल्याला दिसतात. म्हणून केवळ सगळाच समूह तिकडे आहे अशातलाही भाग नाही. आज परिस्थिती उलट झालेली आहे की ह्या मातंग समूहामध्ये देखील आजपर्यंत यांनी प्रतिनिधी स्वरूपात सर्वांना सामावून घेतलं, परंतु जसं आपण म्हणतो की जो व्यक्ती ज्या समूहामध्ये की आम्ही शोषित वंचित आहोत ही भावना तयार होते, त्यावेळेस ते आम्ही शोषित वंचित असण्याची कारणं शोधायला सुरुवात करतो. तर आज जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रात दलितांवरती अन्याय अत्याचार होत असताना सर्वात जास्त अन्याय अत्याचार हे मातंग समूहावरती होतात. तर त्याचं कारण असं आहे की आज सर्वात जास्त जाणीवा ह्या मातंग समूहाच्या विकसित होत असताना दिसतात आणि मातंग समूहामध्ये असा प्रश्न उपस्थित होतोय की आम्ही जर व्यवस्थेचा भाग आहोत तर आम्ही वंचित का राहिलो, आम्ही शोषित का राहिलो, आमच्यावरतीच अन्याय अत्याचार का होत आहेत, हा प्रश्न आज मातंग समाजातला तरुण विचारायला सुरुवात झालेली आहे. म्हणून आज सर्वात जास्त मातंग समूहामध्ये परिवर्तनाच्या विचाराची आस ही आज सर्वात जास्त मातंग समूहाला आहे. म्हणून जरी आजपर्यंत ज्या हिंदुत्ववादी विचारधारेशी बांधून ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असला तरी सुद्धा आज खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या अण्णाभाऊंच्या लवजी साळवे मुक्ता साळवेच्या विचारधारेवरती मातंग समूह हा जास्तीत जास्त उभा राहताना पेटताना आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसत आहे की त्या व्यवस्थेच्या संघर्षातून हे सगळे अन्याय त्याच्यावर होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे गावगाड्याने दिलेलं व्यवस्थेने दिलेलं जे सगळं जगणं आहे ते मातंग समूह आज सोडताना दिसत आहेत आपल्याला आणि व्यवस्थेच्या विरोधात उभा राहत असताना दिसत आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थानं सामाजिक जाणीवा या विकसित होत आहेत मातंग समूहाच्या आणि भविष्यातील आज चळवळीच्या रणांगणावरती मोठ्या संख्येने मातंग समूह हा उतरताना आपल्याला दिसत आहे. गेल्या 15-20 वर्षापासून आपण सामाजिक चळवळीमध्ये काम केलेलं आहे, परंतु आता आपण राजकीय भूमिका काय, राजकीय भूमिका ही आपल्याला घ्यावीच लागते. परंतु आत्ताची जी 2019ची जी निवडणूक आहे ती 2019ची निवडणूक ही संपूर्ण देशातल्या शोषित वंचितांची एक ऐतिहासिक निवडणूक आहे. कारण आज जे देशात आणि महाराष्ट्रात जे सरकार सत्तेवरती आहे, तर ते सत्तेवरती असणारं सरकार मागच्या 4 वर्षापासून सगळ्या शोषित वंचितांना दाबण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. म्हणून आज सामाजिक पातळीवरती काम करणाऱ्यांच्या समोर सुद्धा असा प्रश्न आहे की आम्ही सामाजिक काम करतो, मग राजकीय भूमिका घेत असताना राजकीय भूमिका कोणती घ्यावी, आणि राजकीय भूमिका जर आज घेतली नाही तुम्ही तर मग तुमच्या सामाजिक कामाला सुद्धा अर्थ उरणार नाही. कारण सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न आज तयार झालेला आहे आणि आपला अस्तित्वाचा प्रश्न ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस हे अस्तित्व टिकवणं आणि आपल्या विचारांचं सरकार सत्तेवरती येणं यासाठी आज सर्वांच्या समोर राजकीय भूमिका घेणं हे निर्णायक झालेलं आहे. त्यामुळं आज सर्वांनी या देशातलं आणि महाराष्ट्रातलं फॅसिस्ट विचारांचं सरकार घालवणं आणि त्यांच्या विरोधात एक धर्मनिरपेक्ष विचार प्रवाह जोपासणारं, लोकशाहीवादी विचार जोपासणारं सरकार या देशामध्ये आणणं ही सर्व सामाजिक काम करणाऱ्या संघटनांच्या समोर सुद्धा एक आव्हान आहे. म्हणून सामाजिक काम करणाऱ्या सर्वांनी या 2019ची जी निवडणूक आहे त्या निवडणुकांमध्ये राजकीय भूमिका घ्यावीच लागेल आपल्या सर्वांना, नाहीतर आपण सामाजिक काम करतो म्हणजे काय करतो असं आपल्या सर्वांच्या समोर प्रश्न उपस्थित राहणार आहे. म्हणून दलित युवक आंदोलनने सुद्धा 2019च्या निवडणुका समोर ठेवून एक आग्रहाची
राजकीय भूमिका घेणं गरजेचं निर्माण झालेलं आहे. म्हणून आम्ही दलित युवक आंदोलन म्हणून एक वर्षभरापासून अगोदरच एक राजकीय भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि जी धर्मनिरपेक्षता विचार जोपासणारी असेल, लोकशाही विचार जोपासणारी असेल आणि शोषित वंचितांना एक हक्काचं राजकीय मान सन्मान मिळवून देणारे असेल अशी आम्ही राजकीय भूमिका घेतलेली आहे. मातंग समाज सत्ता संपादन मेळावा आपण 13 तारखेला आयोजित केलेला आहे, तर त्या या मेळाव्याच्या तयारीचा अनुषंगाने काय सांगाल थोडक्यात? खर तर 13 तारखेला जो मातंग समाज सत्ता संपादन मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे, तर महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाला आणि त्याचबरोबर सर्व उपेक्षित वंचितांना मी या मेळाव्याच्या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की सर्वांनी 13 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता मंगळवार पेठ येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे, मातंग सत्ता संपादन मेळावा. या मेळाव्याला अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तसेच पद्मश्री लक्ष्मण माने, माजी आमदार विजयराव मोरे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर महाराष्ट्रातील तमाम मातंग आणि उपेक्षित वंचितांना माझं आवाहन आहे की सर्वांनी या मेळाव्यात उपस्थित राहून आपला एक राजकीय पर्याय जो उभा राहत आहे शोषित वंचितांना, त्या राजकीय पर्यायाला सर्वांनी ताकद द्यावी.